वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर तसेच जिल्ह्याच्या प्रभारी तथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज औरंगाबाद जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मणिपूर येथे 4 मे रोजी घडलेली महिला अत्याचाराची जी घटना आहे या घटनेच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा व शहराच्या वतीने निदर्शने करण्यात आले. मणिपूर येथे 4 मे रोजी 2 महिलांची धिंड काढून नग्न धिंड काढून त्यांच्या शरीराची विटंबना करण्यात आली. या घटनेचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करत आहे आणि ही घटना 4 मे रोजी घडल्यानंतर 2 महिन्यांनी याचा व्हिडिओ व्हायरल होतो तोपर्यंत मणिपूर पोलीस प्रशासन कुठल्याही गुन्हेगारावर कारवाई करत नाही. म्हणजे प्रशासन या घटनेमध्ये सामील असल्याचं निदर्शनास येत आहे. वंचित बहुजन आघाडी या प्रधानमंत्री तसेच गृहमंत्री यांचा या घटनेचा घटनेच्या अनुषंगाने राजीनामा मागते. कारण महिलांना सुरक्षा तसेच संरक्षण जर प्रशासन देऊ शकत नसेल तर या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून वंचित बहुजन आघाडी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहराचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आज मोठ्या संख्येने जिल्हा अधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे उपस्थित आहेत आणि तीव्र शब्दात आम्ही या घटनेचा निषेध नोंदवित आहोत. धन्यवाद. जय भीम जय भारत. ॲडव्होकेट लता बामणे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद.